आणि आता तिसरी बातमी मुंबई महानगरपालिकेच्या बजेटची. निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या शिवसेनेच्या वचननाम्यातील शैक्षणिक घोषणांचा मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात विसर पडल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेच्या वचननाम्यात असलेले शिक्षणासंबंधीचे मुद्दे अर्थसंकल्पातून गायब आहेत. ई वाचनालय, कौशल्य विकास, व्यवसायाभिमुख शिक्षणाला चालना देणारी विकास केंद्र, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सेंटर, संगीत अकादमी, मध्यान्ह भोजनासाठी भरीव तरतूद या घोषणा हवेतच विरल्याचं दिसतंय. तर 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात तरतूद केलेली नाही. तसंच 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता करात सवलत दिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेला वचननाम्यातील वचनांचा विसर पडल्याचं समोर आलंय. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मोफत क्रीडा गणवेशासाठी 31 कोटी, क्रीडा प्रशिक्षकांसाठी 38.62 कोटी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपस्थिती भत्ता 1.16 कोटी, दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती 40.94 लाख. मोफत क्रीडा गणवेशासाठी 31 कोटी. विद्यार्थी बुद्धिमत्ता तपासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परीक्षा, 26 पालिका शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार, 26 शाळांमध्ये अद्ययावत सुविधांसाठी 1 कोटीची तरतूद, पालिका मालकीच्या अद्ययावत सभागृहासाठी 50 लाख. कोणत्या स्कीमला आपण कट केलेलं नाही, आपण जे यावेळेला रकम दाखवले ते वास्तवला धरून दाखवलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल कुठलाही एक घ्या तुम्ही, रस्ता 3000 कोटी रस्त्यावर ठेवायचे आहे, मात्र खर्च 1000 कोटी. दुसरं कुठल्याही योजना घ्या, SWD, तर मोठी रकम ठेवायची आहे आणि खर्च व्हायचे नाही, किंवा त्या रकमेच्या मध्ये काही सब हेड्स आहे ज्याच्यावर पैसे दाखवण्यात येतो पण ते कधीच खर्च होत नाही. याचे 2 परिणाम होतो. एक, जिथे तुम्हाला खर्च करणे शक्य आहे तिथे तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित ना करता चारही बाजूने लक्ष केंद्रित करतात आणि तो काम सफल होतो. तीसरं, तुमचं जे काही कंट्रोल पाहिजे बजेटवर आणि फायनान्शियल्सवर ते काही राहत नाही. तर आता केंद्रित लक्ष करून म्हणजे जे काही खरंच गरजेचं आहे आणि करणे शक्य आहे त्याच्यावर आता लक्ष आपण केंद्रित करणार. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.